मणक्याला दुखापत आहे आणि त्यांचा आवाज अजून क्लिअर नाही, त्यामुळे त्यांची घरी जाऊन भेट घेतली. विशेष करून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील मी संपर्क केला, आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांशी देखील मी बोललो आणि या सगळ्या विषयाची नीट माहिती घेतली. कारण याच्यामध्ये महायुतीमध्ये अजितदादांची, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची, भारतीय जनता पक्ष एकत्र राज्यात काम करतो आहे, एकत्र निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये काल जी जुन्नर तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे ती नक्की कशामुळे घडली, त्याच्या पाठीमागं ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळा पुढे येत नाही आणि बऱ्याच वेळा एखाद्या पक्षाच्या नेत्यांना अर्धवट माहिती जाते आणि मग अर्धवट माहितीच्या अधिकारी एखादा प्रतिक्रिया पदाधिकारी व्यक्त करतो आणि त्याच्यावर पुन्हा वाद तयार होतात. त्यामुळे ते एकंदरीत तो विषय आपल्याला माहीत असला पाहिजे आणि मगच प्रतिक्रिया दिली पाहिजे. त्यामुळे मी आज सकाळी या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि काल ज्या पत्रकार बंधूंनी फोन केला काल त्यांच्याशी मी बोलू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. आज पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमच्यासमोर माझी भूमिका मांडतो आहे. एकतर महायुतीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकमेकाचा सन्मान करणं, एकमेकाला रिस्पेक्ट देणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु अजून कुठेही विधानसभेच्या जागांचं वाटप झालेलं नाही, अजून कुठेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत आणि त्यामुळं आत्ता आम्ही महायुती म्हणून राज्य सरकारने घेतलेले निर्णय, लोकांच्या हिताच्या योजना, त्या लोकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं. परवाही आमचं या ठिकाणी ओझरला भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं आमचं अधिवेशन झालं, कारण हा आमचा राज्याचा कार्यक्रम होता आणि जिल्ह्याचं आमचं ते पक्षाचं अधिवेशन होतं. आमचे सगळे पदाधिकारी आले होते, मी पण त्या ठिकाणी आलो होतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अशा प्रकारे जनसन्मान रॅली केलेली आहे. आम्ही अधिवेशनं घेतो आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सरकारच्या योजना मांडतोय आणि पक्षाचं काम वाढतोय, त्याला एकमेकाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याच वेळा चुकीची माहिती येते की यांनी पक्षाच्या रॅलीला विरोध केला, पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केला, तर असं अजिबात नाही आहे. आमच्या सगळ्या नेत्यांशी मी चर्चा केली आणि त्यांची भूमिका आहे की आम्ही कधीच कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केलेला नाही, त्यांचा आदरच केलेला आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध केला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही, त्यांचा तो अधिकार आहे. या उलट आपण पाहिलं असेल तर जुन्नर तालुक्याचा दौरा संपल्यानंतर अजितदादा पवारांचा दौरा हा आंबेगाव तालुक्यामध्ये होता आणि आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी नियोजित त्यांच्या जनसन्मान रॅलीचा, महिलांचा मेळावा झाल्यानंतर महायुतीची बैठक देखील घेतली आणि महायुतीची बैठक घेतल्यानंतर महायुतीची बैठक घेण्यासाठी तिथले आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला. जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही त्यांच्याकडनं संपर्क झाला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की महायुतीची बैठक, महायुतीचे जे एक नेते जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेणार असतील आणि समन्वय साधणार असेल तर आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आमचे 50-60 कार्यकर्ते त्या बैठकीला गेले होते. त्या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली, संवाद झाला. आमच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना केल्या की महायुती म्हणून समोर जात असताना निवडणुकीला आपला समन्वय पाहिजे, एकमेकाशी आपण बोललं पाहिजे, बैठका व्हायला पाहिजे, तालुक्याला एक समन्वय समिती पाहिजे, जिल्ह्याला समन्वय समिती पाहिजे आणि आपण सगळे कार्यक्रम एकमेकाला सांगितले पाहिजे अशी चर्चा झाली. आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केले की होय, आपल्याला समन्वय चांगला करावा लागेल. परंतु इथं जी घटना घडली, इथं जे जुन्नर तालुक्यात आंदोलन झालं, त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जुन्नर तालुका पर्यटनामध्ये पुढे नेण्यासाठी सगळेच नेते, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, त्या काळातले या तालुक्यातले नेते असतील, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे जर प्रयत्नशील आहे आणि चांगली गोष्ट आहे. कारण जुन्नर तालुक्यामध्ये काही MIDC नाही आणि त्यामुळे जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचं असेल तर इथे पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अजितदादा पवारांनी त्यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये जिथं काही थोडा वेळ मिळतो त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या, काही ठिकाणी महायुतीची समन्वय बैठका घेतल्या. त्यामुळे इथं त्यांनी बैठक घेतली हे चुकीचं नाही, त्यांनी बैठक घेणं, चालना देणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण ते ज्यावेळेला एखादी प्रशासकीय बैठक एखाद्या तालुक्यामध्ये होते त्यावेळेला साधारणपणानं जे आयोजक स्थानिक असतात, ज्या आयोजकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक अरेंज करा, त्यावेळेला स्थानिक आयोजकांनी ज्यावेळेला शासकीय बैठक आपण घेतो आहे त्यावेळेला आपण या शासकीय कामावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आजीबाजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा सरकारमधले महायुतीचे घटक आहेत, त्यांना जर आपण साधी प्रेमानं कल्पना दिली असती, फोन केला असता, पत्र दिलं असतं की आपण या बैठकीला यावं, अशा अशी बैठक आहे आणि तुम्ही चांगल्या सूचना याच्यामध्ये करा, तर मला वाटतं हे काही घडलं नसतं. तर साधारणपणानं काल चर्चा अशी होती की ती पक्षाची पर्यटनाची बैठक आहे. पण आज मी काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला की नक्की खरं काय आहे, कारण ताईंनी आम्हाला सांगितलं की ही प्रशासकीय बैठक आहे, त्याचं निरोप गटविकास अधिकाऱ्याकडनं सगळ्या सरपंचांना निरोप गेलेले आहेत आणि तहसीलदारांनी स्वतः, तहसीलदार जे आपले आहेत डॉक्टर सुनील शिळके यांनी त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहे ती पत्राची कॉपी देखील मला मिळाली. त्याच्यामध्ये त्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांना पत्र दिले, आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पत्र दिले, पर्यटनासाठी जे मार्गदर्शन म्हणून गाईड म्हणून जे काम करतात त्यांना पत्र दिले, देवस्थान ट्रस्ट जे इथं आहेत जसे आमचे गणेशभाऊ आहेत तर त्या देवस्थान ट्रस्टच्या लोकांना त्यांनी पत्र दिले,
आणि हॉटेल रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्राला पत्र दिले आहे. याच्यावरून त्या पत्राची कॉपी तुम्हाला आता मेल किंवा मिळाली असेल दुपारी. तर मग याच्यावरून हे लक्षात घ्या की पर्यटन वाढीसाठी ज्या ज्या घटकांची मदत पाहिजे त्या सगळ्या घटकांना पत्र दिले. म्हणजे एका बाजूला तुम्ही हॉटेलच्या मालकालाही पत्र देत आहे. मग साहजिक अपेक्षा आहे की आशाताई भुसके 4 टर्म इथं जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीवर पदसिद्ध आहेत, DPC मध्ये आहेत. पर्यटनचं बराचसा भाग हा आपल्या क वर्ग पर्यटनाचा भाग हा DPCचा आहे, जिल्हा नियोजन समितीचा आहे. आणि मग मी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करतो, मी देखील एक पर्यटन स्थळ आता विकसित केले आणि हजारो लोक त्या पर्यटन स्थळाला व्हिजिट करतायत. त्या ताईंच्या डोक्यात देखील आणि चांगल्या कल्पना पर्यटन विकास इथं आहेत. त्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत, तर त्यांची अपेक्षा होती की मला याच्यातून जर पत्र आलं असतं, मी गेले असते आणि मी चांगल्या सूचना केल्या असत्या, त्यांची ही माफक अपेक्षा होती.